तर जरा तशा पद्धतीनं केलं, कारण इथं समविचारी म्हणजे नेमकं काय, तर आंगरकरांना विरोध असणारी जेवढी माणसं आहेत परंतु वेगवेगळ्या दिशेनं असलेली, वेगवेगळ्या पक्षात असलेली, वेगवेगळ्या भूमिकेत असलेली, काही सत्तेमध्ये काही विरोधात असलेली अशी सगळी आहेत. पण सगळ्यांचा एकच विचार आहे, समविचार आहे, तो आंगरकरांच्या या दंडेलशाहीला, हुकुमशाहीला, एकाधिकारशाहीला विरोध करणारा तो विचार आहे आणि तो समविचार आहे. आणि या ठिकाणी आदरणीय मनोहर भाऊ इथं आहेत, ज्येष्ठ नेते मानाजी बापू आहेत, विजयराज डोंगरे आहेत, आता दीपक मेंबर, तर त्यांनी पहिलं पत्रच लिहिलेलं आहे, रमेश बारसकर, खूप मान्यवर मंडळी आहेत. सगळ्याची नावं कुणाचं राहतं कुणाचं घेतलं जातं म्हणून नावं न घेता या मोहोळ तालुक्यातली स्वाभिमानी विचाराची प्रत्येक गावातनं आलेली सर्व नागरिक, तरुण मित्र, आपल्या सीमाताई पण इथं भगिनी या ठिकाणी उपस्थित, आणखी आहेत भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बऱ्याच जणांनी आपापल्या पद्धतीनं काय केलं पाहिजे त्याला सुचल असं मांडलेलं आहे, का झालं मांडलेलं आहे. आम्ही सत्ताधारी पक्षात असल्यामुळं आमच्यावर सुद्धा काही जणांनी सवाल उपस्थित केलेला आहे, ते बरोबर पण आहे, अजिबात चुकीचं नाही. आम्ही सत्तेमध्ये आहोत, मी बराबरच जण पाहतात राज्यस्तरावर काम करतो, अरे राज्यस्तरावर काम करतो तसा इथं स्थानिक स्तरावर पण काम करतो, इथं निवडून पण आलो, झेडपीत पण आवाज उठवला आणि आठवड्यातले 4 दिवस 3 दिवस इथं उपलब्ध बी आहे, ते कशासाठी आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या की त्या ठिकाणी हा जो तहसील कार्यालयाचा जो निर्णय झाला हा सगळी बोगस कागदपत्र जोडून झालाय, कुठला ठराव नाही काही नाही, याच्यातली 1% सुद्धा बातमी यांनी लीक होऊ दिली नाही. त्या दुय्यम निबंधकच्या वेळेला गोंधळ जो झाला तसा विरोध व्हायला नको म्हणून यांनी कुठेही ठराव जर घेतले असतील तर त्यांच्या त्या ग्रामपंचायतीची लेटरहेड फक्त मोकळी मागवून घेतली असतील, सही घेतली असेल, नंतर त्याच्यावर काय लिहिलं ज्यानं दिलं त्याला सुद्धा माहीत नसेल. त्या ग्रामसेवकाकडनं सेक्रेटरीकडनं तिथली तिथली पत्र मागवून घेतली असतील, आवश्यक जी कागदपत्र लागतात त्याची पूर्तता करत असताना यांच्यातल्या एका दुसऱ्या माणसाव्यतिरिक्त कुणालाही ही बाब कळू दिली नाही. आम्ही पण गृह मंत्रालयामध्ये असतो ना आठवड्यातले, तर याच्यामध्ये एक फलक सुद्धा लागू दिली नाही आणि त्याच्यामुळं अनभिज्ञता राहिलो आणि ती अनभिज्ञता जी आहे त्या मोहोळ तालुक्याचं अख्खं भविष्य जे आहे ते अंधकारमय होण्याच्या मध्ये कदाचित आम्ही सुद्धा त्या पापामध्ये सहभागी झालो असतो. आणि म्हणून त्या सत्ताधारी पक्षात असताना विजयराज असतील, मी असेल, आमचा अण्णा असेल, चरणराज असेल, आम्ही सगळेजण मिळून या मोहोळ तालुक्याची जाहीर माफी मागतो की आमच्या सत्तेत असताना ही चकमारी झाली आमच्याकडनं. काय केलं पाहिजे आम्हाला तालुक्याने? पण आम्ही यांच्या विरोधात आहे, यांच्या स्पष्टपणे विरोधात आहे. लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला सुद्धा पालकमंत्र्यांना समोर सांगितलं होतं की आम्हाला आंगरकर चालतच नाही, आमचा भागच आंगरकरला मानत नाही. काय मानत नाही? सगळेजण पोळलेले आहेत. मनोहर भाऊ भाऊला आयुष्यभराचा आदू करून टाकलेला आहे, विकी देशमुखला आयुष्यभराचा पोरक करून टाकलेला आहे. आणि मग तुमचं आमचं आयुष्य कुणाचं तरी कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतरच आम्ही एकत्र येणार का? विचारा विजयराजला. मागच्या 4 महिन्यापासून मी सातत्यानं बोलतोय, जयसिंगला असतील तर त्यांना विचारा, आपण बसलं पाहिजे, एकत्र बसलं पाहिजे. बाणाजी बापूला विचारा, कारण एकत्र नसल्याचा, तुमच्या आमच्यात एकी नसल्याचा प्रचंड फायदा मेंबर लक्षात घ्या, तुम्हा आम्हाला सगळ्याला त्याला वाटतं की असा इकत घेईल प्रत्येकाला. सर्वसामान्य जनतेचा कारखाना हडप केल्यामुळे ही महाजन मस्ती आलेली आहे. कुठून आली ही मस्ती? कुठून आला माज? माहीत नव्हतं की हा तहसील कार्यालय केल्यानंतर मोहोळ तालुक्यामध्ये प्रलय येईल, प्रलय. गाजीदादांना पत्र लिहिलंय आणि ते पत्र मी आता वाचूनच दाखवणार होतो, वेळ जाईल म्हणून मी फक्त त्यातला थोडक्यात असे सांगतो. म्हटलं दादा, सत्तेत असताना अशा पद्धतीने आमदाराच्या आग्रहाखातर तुम्हाला वाटलं असेल की एखाद्या तालुक्यामध्ये एखादा नवीन सरकारी ऑफिस दिलं म्हणजे तालुका असा खुश होईल नाचायला लागल. कदाचित तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट माहीत नसेल, परंतु हा ग्राउंड रिपोर्ट असा आहे की हा यशवंत माने 1 लाखापेक्षा जास्त मतानं पडेल. आणि आम्ही जर सगळ्या उघडपणे उद्या विरोधात उतरलो तर ह्याचा डिपॉझिट जाईल,
वाटेल. त्यामुळे आम्हाला लोक तोंडात शेण घालतील. काय तोंड दाखवणार आम्ही नरखेडमध्ये? अजित पवारच्या शेजारी बसायचं, पवार साहेबांच्या आम्ही कधी कधी शेजारी बसायचं, चिरंजराजने मुख्यमंत्र्यांबरोबर रोज दिसायचं, अण्णाने आमच्या नारायण राणेबरोबर रोज दिसायचं. काय पेटवायचं आहे म्हणतील तुमच्या राणेला, अजित पवारला म्हणतील लोक. काय गावात किंमत आहे? अरे आमच्या एका हकेला लोकांना नुसतं आवाहन केलं, लोकांनी आमच्या नोटा निवडून दिला या राजन पाटलाच्या उमेदवाराच्या विरोधात. ह्याच्या उमेदवाराला 1.25 मतं, नोटाला 4.5 मतं पडले आमच्या गावात. हा आमचा स्वाभिमान आहे, नरखेड भागाचा स्वाभिमान आहे, कैलासवासी शाहजीराव पाटलांच्या विचाराचा स्वाभिमान आहे. आणि त्याची कुत्तरवड लावली हा हरामखोर आमदार. ह्याच्या गावची ग्रामपंचायत नाही स्वतःची, ह्याला निवडून दिला मावळ तालुक्याने. आम्ही छाचमारी केली आणि छतरदारी दिला. पक्षाप्रती आमचं उदंड प्रेम, दिल तो उमेदवार स्वीकारला. परंतु तुम्ही सगळी जाणती होती, मी नवीन होतो त्यावेळेला. या तालुक्याने आता मेंबर आणि आम्ही उमदेपणा दाखवला. मेंबर माझ्याकडनं पराभूत झाले 7,500 मतांनी. परंतु निवडणुकीला अर्ज भरायच्या आधी मेंबरचाच पाय धरून गेलो होतो. विचारा जाहीर नरखेडच्या समोर. आणि एक दिवस सुद्धा नाही, पराभूत निवडून आलं त्या दिवशी फोन केला मेंबरला आणि सीमाताईला सुद्धा. वाईट वाटून घेऊ नका, निवडणुकीत जय पराजय होत असतो. पण तुम्ही, ह्या मोहोळ तालुक्याची गरज आहे. ह्या मोहोळ तालुक्याला अंगर करायला विरोध करणारा पहिला माणूस कोण होता? तर दीपक मेंबर होता. परंतु विरोधात असलेली माणसं कशी संपवून संपवायची, त्यांच्या कुटुंबात कशी भांड लावायची, त्यांना वेगवेगळ्या दादाला कसं लावायचं, त्यांना प्रापंचिक अडचणीत कसं आणायचं, त्याला कायदेशीर अडचणीत कसं आणायचं, हे सूत्र आणि षडयंत्र जे आहे हे सातत्यानं ह्यांना अवघड झालेलं आहे. यांना माहित आहे की प्रेमापोटी हा मोहोळ तालुका कधी आपल्या जवळ बरोबर येणार नाही. ह्यांच्या राजकारणाचं सूत्र. आता दुय्यम निबंधक कार्यालय लिहिलं, मेंबर तुम्हाला कदाचित माहीत नसेल. जरा फक्त कृपया, दुय्यम निबंधक कार्यालय जे आहे तिथं नेलं 4 एजंट नेमलेले आहेत. जसं मटक्यासाठी त्यांचा एक माणूस नेमला जातो वर्षाची वसुली ठरवून, परवा सापडलं गबाळ मेंबरचं मी नाव आलं त्यात नसताना. बरोबर ते म्हणले की म्हणजे तो क्लब जो आहे, मला सांगा त्या अंगारमध्ये 2-3 मजली बिल्डिंग मध्ये कमीत कमी 5-25 खोल्यामध्ये बाहेर 200-300 गाड्या लावून फोर व्हीलर ते थ्री व्हीलर कर्नाटक पासून माणसं येतात आणि तिथं क्लब चालतो. आणि तुमचं लोकनेते पॅलेस मध्ये हे चालतं, त्याचं नाव लोकनेते पॅलेस. कोण हप्ते घेतो? आणि हे दुय्यम निबंधक कार्यालय काय चाललं, कशासाठी पाहिजे ते? कारण ह्यांची स्वतःची जी खरेदी चालू आहे सध्या, दरवर्षी 100-200 कोटीचा नफा आहे कारखान्यात. ही 22 कोटीची कामं आणली ह्याची टक्केवारी प्रत्येकाला माहित आहे. ज्याला ज्यानं काम घेतलं खरं प्रामाणिकपणे सांगायचं, आमदारनं किती टक्केवारी घेतली. जे जे लाभार्थी आहेत 10% खाली कोणच नाही. 22 कोटीचे 10 कोटी झाले, 10% झाले 220 कोटी. त्यातला 75% हिस्सा नवीन वाड्यात. बरोबर आहे ना? नवीन वाडा म्हणजे काय माहित आहे का? चेअरमन हाऊस. त्या लोकनेते प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये, म्हणजे त्यांची आतमधली प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर बोर्ड म्हणतात त्याला, डायरेक्टर बोर्ड, ज्याचे कधी काळी विजयराज डोंगरे तिथं सहकारी असताना चेअरमन होते, मानाजी बापू व्हाईस चेअरमन होते. मानाजी बापूच्या केबिन मध्ये अँटी चेंबर मध्ये नाही तसली पाकिटं सापडायला लागली, मानाजी बापूने लॉक लावून टाकलं केबिनला. ऑफिसचा गैरवापर होता का मरे? मुद्दा सुटून बाजूला जाईल. म्हणून सांगतो की हे जे दुय्यम निबंधक कार्यालय जे केलं, तर हे जे काऊजी राजा, ताऊजी राजा आल्या, ताई आल्या, बाईसाहेब आल्या, साईसाहेब आल्या, दिसतंय ना मोळमध्ये आल्या. बरोबर आहे का नाही? मालक आले, मालक आले, मालक आले. बरोबर आहे. काय राजा आला, काय राजा आला, काय राजा आला, गाडी गाली गेली, टव 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 टव, काय लगेच कळते अख्खे मोळला. काय झालं, कशाला ते खरेदी होती आज? कुठं झाली खरेदी?
कुरुला रोडच नाही का त्या अडचणीत होतं बिचार ऐकलं त्यानं. आता अजून कुठं झाली खरेदी? ते नवीन आता शक्तीपीठ येणार नाही का? त्या कडेची सगळी जमीन आता घेत चाललंय. ती आमदाराने घेतली 100 एकर जमीन 5 वर्ष सुपर क्लास वर ऑफिसर जरी एखादा असेल किंवा 2-4 वेळा आमदार झालेला असेल तरी सुद्धा त्याची ऐपत तयार होत नाही. 100 एकर जमीन, 200 एकर जमीन, सोलापूरमध्ये 5-star हॉटेल, चेअरमन हाऊस करता ठराव डायरेक्टर बोर्डचा 50 कोटीचा. नंतर बदलला मी भाषणात बोलल्यावर, जुना ठराव तो काढून टाकला. सहकारी कारखाना असता तर ह्यांच्या भाग जायला जमला असता का असा ठराव करायला? विजयराज डोंगरे तुम्ही चेअरमन असताना सहकारी कारखान्याचा असा जर प्रस्ताव आला असता की शेटपळला चेअरमन हाऊस करू, मनोहर भाऊसाठी म्हातारपणी 50 कोटीचं घर बांधून देऊ कारखान्याकडनं, ऐकलं असतं तालुक्याने? बरोबर आहे का नाही? म्हणजे केलं नसतं तो भाग वेगळा, पण ह्यांनी तो ठराव केला. आणि कारखान्याने कुठला ठराव केला? कारखान्याकडे येणारे वेगवेगळे अधिकारी कर्मचारी यांना राहण्याच्या करता सोलापुरात निवासस्थान पाहिजे. साधं सुद्धा चालणार नाही, 5-star हॉटेलच पाहिजे. आणि कारखान्याच्या नावावर हॉटेल घेतले. सोलापूरला त्रिपर सुंदरी चांगलं होत, सुंदर होत, तिन्ही बाजूनी सुंदर होत, आख पाडलं. आणि आता कोण तर म्हणायला की युवायाच्या प्रेमा खातर आता कुठलं कुठलं युवाई शोधायचं? सर्व धर्म समभाव सगळीकडे जिकडे तिकडे युवाईची वाई आहे. ह्यांना तहसील कार्यालय दिलं, अजून कोण काय 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 देत आहे? सोलापूरकरांनी झुडपून काढलं, गाडी फोडून काढली, चपल्यान मारलं तरी अक्कल नाही, अजून तोंड मारताय. एक पूर्वी 3.76 ऐकलं असं सांगितलं. 19 तास पोलीस स्टेशनला बसली, 19 तास. मुद्द्याला मी धरूनच बोलतोय कारण ते तहसील कार्यालय ना पुन्हा त्याच मुद्द्यावर येणार आहे, लक्षात ठेवा. ती मुलगी त्यांगळमधली ह्यांच्या गावातली होती, तिने एक व्हिडिओ टेप तयार केलेला आहे. आणि इतकी दुर्गती की त्या मुलीला रेस्ट हाऊसला वापरल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या मित्रांना सुद्धा तुला खुश करावं लागेल, ही 5 माझे मित्र आहेत. ती पोरगी तिथं पळून गेली आणि तिनं म्हणली आता तुझ्यावर केसच करती. केस करती म्हणल्यानंतर तिच्या भावाला उचलून आणलं गेलं आणि त्या भावाला उचलून आणून 20 तुझ्या बहिणीला तूच पाजायचं म्हणून सांगितलं. आणि त्यानं त्याला तयारी नाही दाखवल्यावर त्याला उचलून नेलं आणि रेल्वे स्टेशनला नेऊन रोवर बांधलं. आणि हे स्वतः त्या पोरानं सांगितलेलं आहे. त्याचं रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. त्या पोरीनं सांगितलं आणि आईच्या साक्षीनं सांगितलं. आणि ती सगळं घेऊन पोलीस स्टेशनला केस करायला गेली होती 19 तास. आणि हे सगळं दावणीला बांधायला काय पोलीस स्टेशन 19 तास? एक मुलगी, तरुण मुलगी तिथं जाते आणि यांच्यावर केस करायचं म्हणते. सगळं व्हिडिओ टेप कॅसेट सगळं दाखवते, कॉल रेकॉर्ड दाखवते, व्हॉट्सअपचे कॉल दाखवते, व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवते, सगळ्या प्रकारचे सगळ्या अवस्थेतले फोटो तिथं दाखवते. आणि केस घेतली जात नाही. हे मोहोळमध्ये असून हे चाललंय. जर अनगरमध्ये उद्याच्याला हे सगळी कार्यालय गेली तर काय परिस्थिती होईल याचा विचार करा. प्रत्येकाच्या घरात मुली आहेत ऍफिडेविट करायला. आपल्या 12वीच्या असेल, 11वी संज्ञान मुलं मुली असतील तर त्यांना स्वतःला जावं लागेल. काय गॅरंटी आहे? काय गॅरंटी आहे सुरक्षिततेची? कारण बापच म्हणतो, बाप जाहीर भाषणात म्हणतो आम्ही खानदानी पाटील आहे. म्हणला का नाही? मला आमच्या पोरांना म्हणलं ते म्हणजे नाही मुन्ना साहेब मालिक म्हणले होते, अरे बाळांनो असा शब्द वापरला होता ह्यांच्या पोरांसाठी. म्हणला आमच्या पोरांना बाळ म्हणतो, आम्ही खानदानी पाटील आहे. आमच्या पोरांना लग्नाच्या आधीच पोरं असते ती, लग्नाच्या आधीच बाळ असते ती, आणि ती सुद्धा आता तुझ्या एवढी झाली असतील. म्हणला होता का नाही? म्हणजे 17 वर्षाच्या आधीपासून त्या मोहोळ तालुक्यातल्या पुरी नसवण्याचा कार्यक्रम जो आहे त्या करणाऱ्या अंगरकर पाटलाला त्याचा अभिमान वाटतो म्हणून सांगितलं. असा हा जो पाटील आहे, हा छत्रपतीचा काळ असता तर छत्रपतीच्या काळामध्ये अशा पाटलाचा चौरण केला असता, या रांजाचा पाटलाचा चौरण करण्याची वेळ आलेली आहे. ही लढाई फक्त या तहसील कार्यापुरती मर्यादित नाही आहे. कोणतं म्हणाल राजकारणाकडे भरकटू नका, तुमची प्रामाणिकपणा किती आहे? मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो, नुसतं आम्ही राजन पाटलाच्या विरोध काय म्हणायचं, पुन्हा रात्रीच्याला जाऊन त्यांच्या बरोबर संतान बाजायचं. असला धंदा कुणी करू नका. एका पक्षात एक लक्षात
दादाचा समर्थक होतो, कुणालाही जरा राजकारणात महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्राला सगळ्याला माहिती आहे की पहिल्यापासून राजकीय याच्यामध्ये पक्षी एक असला तरी तिथं सुद्धा आपण कुणाची तरी समर्थक असतो. जसं अण्णा आमचा राणेसाहेब समर्थक मेंबर एका काळात गणेश नाईक समर्थक होते, बरोबर आहे का? ते असतं चालत असतं ते. मी अजितदादाचा समर्थक होतो आजही आहे. आम्ही अजितदादाला त्या दिवशी शपथ घेतल्यावर आम्ही समर्थन दिलं. ह्याला माहीत होत की जर सत्तेच्या पक्षातला राष्ट्रवादीच्या मतदारसंघातला उमेश पाटलाच्या हातात जर ताब्यात आला इथलं सगळं प्रशासन आणि सगळी यंत्रणा, तर ह्याचा अख्खं बँड वाजवून टाकलं असतं. म्हणून भ्याभ्यानं आले, ही भिवून आले. अजितदादाचा आणि उमेश पाटलाचा गर्दनकाळ उद्याच्याला ह्याला सहन झाला नसता. आम्ही पण काही कुठं कमी नाही, शाजीराव पाटलाच्या गावातले आम्ही, पण ह्याच्यासारखी भिकारचोट पाटलं नाही आम्ही. लोकांच्या पुरी नासवायला बसलेलो. त्यामुळे तहसील कार्यालय जे आहे हे धोकादायक आहे. कशा कशाला जायचंय? उत्पन्न दाखला करायला जायचं. हो, आता पवार साहेबांचे भावी कदाचित उमेदवार तेच सांगतायत. मला तर असं कळलं विषय कट करू. आता संजय क्षीरसागर हे भाजपमधून तुतारीमध्ये गेलेले आहेत, उमेदवारी करायची त्यांची इच्छा आहे. आता त्यांना पवार साहेब असं म्हणले मला कळलं की समजा राजन पाटील आपल्याकडे आले तर तुमचं काय म्हणणे? आता हे जरी नाही म्हणले तरी तिथं असणारी दुसरी माणसं आहे आमच्याकडे, उभाच करतो लगेच. म्हणजे विजयराव डोंगरे सांगतील ह्यांना गिनलंच नाही भाजपवाल्यांना कुठल्या इथल्या नेत्यांना. ते जिल्हाध्यक्ष म्हणले, खरं का खोट्या एवढं सांगायचं हा संदेश सांग. जिल्हाध्यक्ष म्हणले, ह्यांनी प्रवेश का केला? रडले बिचारे त्या दिवशी पक्ष सोडताना. म्हणले एकटे राजन पाटील 60,000 लीड आम्हाला देणार आहे. ती काय कोण संजय क्षीरसागर गेला काय ते विजय डोंगरे गेला काय काय फरक पडत नाही. आणि 60,000 मतांनी कार्यक्रम केला मोहोळ तालुक्यात. आणि आम्हाला काय म्हणले? आम्ही महायुतीमध्ये, आम्ही उत्तर सोलापुरात प्रचार कर कुठं मंगळवेडाचा इकडे. आम्हाला काय म्हणले? तुम्ही जास्त भागच घेऊ नका, त्यांना चालत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? भाजपच्या सगळ्या नेत्यांना एकच वाटत होतं की ही म्हणाल तिकडं तालुका, बरोबर आहे. आता या सगळ्या या तहसील कार्यालयाच्या निमित्तानं जी एकी झालेली आहे ना, त्या एकीचा अर्थ एकच आहे. ह्याचा जर कण जिरवायचा असेल, ह्याचा जर बॅकअप मिळवायचा असेल ना, तर विधानसभेला 1,00,000 जास्त मताने आमदार पाडायचा. नाहीतर आता पोलीस स्टेशनला त्या पुरीला 19 तास बसायला लावलं, त्या थिटेबाईला गावातनं बाहेर काढलं, तिचं मतदान केंद्रात नाव काढून टाकलं, विरोधात गेली मतदान येतीतच नाव काढून टाकलं, तिच्या पोरावर अट्रॉसिटी केली तर केली. 17 वर्षाचा पोर अल्पवयीन करता येत नाही, केली. आणि कर म्हणजे ह्या भारतातली पहिली केस की त्याच्या त्या पोराच्या शाळेच्या दाखल्यावर लिहिलं की ह्या मुलावर याला अट्रॉसिटीची केस आहे, याला कुठेही ऍडमिशन पुढे मिळू नये, देऊ नये. ठीक आहे, वाळूचा बोज आहे लावायला सातबाऱ्यावर का कर्जाचा बोज आहे? ती बाई पण एकदम तयारीची आहे. मानवाधिकार आयोगाकडे गेली, तिथनं तिला नोटीस काढली, हल्ला सगळ्याला. बाल हक्क आयोगात गेली, बाल हक्क आयोगाने एसपीला समोर उभा केला, तेव्हा कुठेही नाव काढून टाकलं. विचार करा, ह्यांच्या स्वतःच्या गावातल्या एका विधवा महिलेला जिचा नवरा 22 वर्षांच्या घरात सेवा करत होता, 22 वर्षांच्या चपला उचलत होता, 22 वर्षांचे नाही ते धंदे सगळ्या त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी पुरवत होता, त्याचा तो साक्षीदार आहे. तो मेल्यानंतर तिच्या बायकोवर अशा पद्धतीचा अत्याचार अन्याय करतात, तर आपल्या सर्वसामान्य नरखेड असेल, पेडूर असेल, यवान अनगर असेल, लक्षात घ्या, त्या अनगर मधल्या लोकांना तर आता सक्तीची कैद झाली, सक्तीची कैद. उत्पन्न दाखला काढायचा जरा मोहळा जाऊन येतो म्हणता तरी येत होत. आता मोहळ दिसलाय म्हणाल काय काम होती तिथं, कशाला गेलता? फार तर म्हणाल पोलीस स्टेशन आम्हीच पोलीस स्टेशन आहे, तू तिकडे कुठे? गावची फौजदारकी सगळी आमच्याकडेच आहे. आम्ही करू तवाच केस, तुझ्या मनाने डोकं नाही लावायचं. अट्रॉसिटी या मोहळ तालुक्यामध्ये, हा भारतात असतील एवढ्या अट्रॉसिटीचा केस या मोहळ तालुक्यामध्ये केल्या जातात. आणि वापर कोणाचा?
त्या गावातल्या एका ठराविक कुटुंबाचा वापर बघा, जेवढ्या अॅट्रॉसिटी केस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अनगर मधले ठराविकच व्यक्ती येतील अॅट्रॉसिटीची केस करते, कोणावर नाही, नाव नको घ्यायला, अॅट्रॉसिटी कोणावर, सवर्ण समाजातल्या किंवा ओपन कॅटेगरीवर ना, दुसऱ्यावर कोणावर करणार? म्हणजे मागाशी कोणतरी म्हणाला की आता तहसीलदार तिथं आला, लक्षात घ्या, अप्पर तहसील आणि तहसील कार्यालय काहीच फरक नसतो, काहीच फरक नसतो, तहसील कार्यालयच असतं ते, फक्त एकाच तालुक्यात दोन आहेत म्हणून दुसऱ्याला कुठे चाललो तर तहसील कार्यालयात चाललो, कन्फ्यूज होईल म्हणून अप्पर तहसील मध्ये चाललो, एवढंच आहे, नावात बदल आहे, असा तसाच तहसीलदार असतो, तहसीलदारच असतो, तिथं कुठं नायब तहसीलदार नसतो, तहसीलदार असतो हाताखाली नायब तहसीलदार असतो, तसा मोहळ मध्ये आहे, कुणाच्याही उतारावर कुठे कुठला बोजा लागेल विरोधात आहे ना, उतारा नवीन कडा गेला अचानक लक्षात येईल की त्याच्या शेतावर एक 10 लाखाचा वाळूचा बोजा पडला, आता का माझी वाळू का मी काढत नाही धरत नाही, ज्या नदीच्या कडेला शेत आहे टाक बोजा त्याच्यावर, एखाद्याला उद्या दाखला पाहिजे, जातीचा दाखल्यासाठी अर्ज करायचा आहे, बाप जन्मात त्याला मिळू द्यायचं नाही, आता एखादा ओबीसी आहे त्याला इलेक्शन लढायचं आहे त्याला दाखला काढायचा आहे, आता ह्यांना ही चालत नाही, विरोधक आहे त्याच्या बाप जन्मात त्याला दाखला मिळेल का किती ओबीसी, त्याचा अर्ज कवना काय होईल काय सुद्धा नाही, इथला तहसीलदार म्हणजे दिवसभर कार्यालयात आणि संध्याकाळी यांच्या घरी पाय दाबायला, ही पद्धत आहे ना यांची, ही हुकुमशाहीवाली लोक आहेत, ही तंडेलशाहीवाली लोक आहेत, हे लोकशाही मानणारी लोक नाही आहेत, त्या बाईने परवा सांगितलं की आमच्या गावात मतदान कसं होतं, आमच्या गावामध्ये नावाला फक्त मतदान होतं, बटणं दाबायला माणूस वेगळा असतो, फक्त हाताला शाही लावली जाते आणि तोंड घेऊन सांगतात आमची बिनविरोध होती, बँटेची बिनविरोध होती, ओपन मतदान होऊ द्या, सीसीटीव्ही लावा, त्या मशीनवर सीसीटीव्ही लावा, बघू कशी बिनविरोध होती, मूर्ख बनवत सगळ्या महाराष्ट्राला आणि लोकांना, अरे लगा काठेवाडी आजपर्यंत बिनविरोध झाली नाही, तू एवढा विकास करून दमलाय झक मारायला, त्या तालुक्याला गावाला अक्षरशः छळून छळून दमला, मगाशी कोणतर म्हणाला आता 70 कोटीची पाईपलाईन केली, 70 कोटीची पाईपलाईन आता अंगनेरला किती वेळा करता, अंगरला पिण्याच्या पाण्याची सोय कितींदा करता, तिसरी पाईपलाईन आहे, ह्याच्या आधीची केलेली पाईपलाईन एक गेली इनामात, इनामात म्हणजे ह्यांच्या शेतात सरकारी पैशांनी पाईपलाईन, निर्लज्ज आहे, घरातला बल्ब सुद्धा ग्रामपंचायतीच्या पैशांनी बसवत्यात, पुराव्या सहित येतो, दिलेला पेड सुद्धा आहेत इत्यादी, आलेले पेडे बघा तुम्ही, हे कधी दाखवा कोणी दे पेड खायला दिलं, पेडा घेऊन जाऊ, गाडी घेतली नवीन हे पेड, लगेच बंडू पेड्याला बॉक्सात, माघारी येतच नाही, जे जी गाडी आहे त्याला सुद्धा देत नाही, इतकी भेकर चोट आहे, म्हणजे हे दलिंद्री मानसिकता, फक्त वर बनायचं, मला खायला काय मिळतं, मला गिळायला काय मिळतं, हा ते यांना आयार करायला म्हणलं, ह्यांना फोन करून सांगते ती आता ना ती तावेळ टोपी जरा येत आहे सोलापूरवर तर संकटच घेऊन या, गमतीचा भाग सोडून द्या, माणसाची मनोवृत्ती लक्षात घ्या, मनोवृत्ती घ्या, अरे गरीबातला गरीब माणूस सुद्धा दानं ठेवतो, हे असलं दलिंद्र या आपल्या तालुक्याचं नेतृत्व आणि ही दलिंद्र आमदार ह्याला आंदोलनाची दिशा ठरवायच्या समिती काय ते ठरवत, परंतु सगळ्यात पहिले जर एक सगळ्या मोहळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या माणसाने एकच करायचा आहे की आमदाराला गावबंदी करायची, पहिले गावाच्या बाहेर बोलत लावा, आम्ही सगळी वर्गणी काढतो आणि गावबंदी कोण कोण करणार आहे ते हातवर करा जरा, काय काय हातवर दिसा, पूर्ण हातवर, दोन्ही त्या दोन्ही हातवर बोर्ड लावायचा, गेल्या बोर्ड लावायचा आणि गावातली समिती, आता जशी ही तालुक्याची समिती झाली तशी प्रत्येक गावामध्ये सर्वपक्षीय समिती करायची, प्रत्येक गावामध्ये सर्वपक्षीय समिती, आणि पुढचं पाऊल मला सांगतो, दिल्लीपासून हैदराबादपासून अख्खा तालुका संपूर्ण तालुक्याने एकमुखी ठराव करायचा की जर हे तहसील कार्यालय रद्द नाही झालं तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार, निवडणुकीवर बहिष्कार म्हटल्यानंतर दिल्ली हा त्याच्यावर आता लक्षात घ्या, अरे मनगुळी भैरवाडी 150 मताचं गाव आहे, माझ्याच मतदारसंघात आहे, एकात 150 आणि एकात 200 म्हणजे जॉईंट ग्रामपंचायत आहे, एवढूस गाव
मतदानावर बहिष्कार घातल्यानंतर कलेक्टर गेला गावात, काय अडचण आहे विचारायला? का गेला? का तर निवडणूक आयोगाने विचारलं काय भानगड आहे? लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळं जर एखाद्या विधानसभा मतदारसंघाने संपूर्ण निवडणुकीवर एका या निर्णयाचा करता तहसील कार्यालय आणि ते तुय निबंधक कार्यालय हे रद्द झालं पाहिजे या मागणीचा करता म्हणून आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालतोय, मतदानावर बहिष्कार घालतोय. गावागावामध्ये बोर्ड लावा, बघा सगळी यंत्रणा कलेक्टर पासून राज्याच्या मुख्य सचिवापासून केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत सगळी यंत्रणा हलते. आणि हे गावगावची निवेदन तहसील कार्यालयामार्फत सरकारला पाठवावे लागतील. विमानसर आता गावचं काही सरपंच असतील आपले नसतील, सर सरपंच त्यांच्या विचाराचा असेल, ठराव द्यायला जर नकार दिला तर त्याला चपलीचा हार घाला, पहिले त्याच्या खुर्चीला चपलीचा हार घाला. गावागावामध्ये ग्रामसेवा सौटी कसा आहे, टेक्निकल भाग आहे ग्रामसेवा, सांगतो ना तुम्हाला त्याच्यात अडचणी काय आहे. त्यात ग्रामसेवकाला दम देते, ग्रामसेवक हजरच राहणार नाही, ती पळून जाईल कुठतरी, लक्षात घ्या. शेवटी जनमत महत्वाचा आहे, जनमताचा नेता महत्वाचा आहे, ती सभा महत्वाची आहे. ती टेक्निकल ग्रामसभा असो नाही तर नसो, त्या गावामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी गेलं पाहिजे विचाराची एकत्रित. आमचे संजय अण्णा असल, चरण असल, मानाजीबापू, रमेश बारसकर, सगळे प्रमुख लोकांनी प्रत्येक गावात जाऊन याच्या संदर्भामध्ये जनचळवळ उभा करण्याची गरज आहे, गावागावात जाण्याची गरज आहे. सोमेश, सगळ्यांनी गावागावात जाऊन याच्या संदर्भात लोकांना समजून सांगितलं पाहिजे की त्यांच्या पुढे काय वाढवून ठेवले. तुमचं इथून पुढे लक्षात ठेवा, हे जर तहसील कार्यालय झालं तर आखलं आयुष्य तुमच्या पुढच्या पिढ्यांपिढ्यांच्या दावणीला बांधल्या गेल्यावर लक्षात ठेवा. आणि कायमस्वरूपी आरोग्य असुरक्षित, अरे त्या अंगरमध्ये कोण पुरगी देत नाही सुरक्षित नाही म्हणून, काय खराय म्हणतात. तेच सांगा, तेच सांगा. आणि जेव्हा जनमताचा रेटा येईल ना, गावागावातला रेटा येईल, त्यावेळेला तुम्ही कुणावर आम्हाला दोष, आम्ही माफी मागितलेली आहे, दोष द्यायचा तर नक्की दोष द्या. काय छळ करतात हे विरोधकांचा हे मला माहित आहे, किती छळ केला, किती त्रास दिला आमच्या कार्यकर्त्यांना, किती त्रास दिला विजयराजजी तुम्हाला पण माहित आहे, इथं सगळ्याला माहित आहे, मुन्ना साहेबाला पण ह्या सगळ्या विषयाचं माहित आहे. लक्षात घ्या, मी सत्तेमध्ये असल्यामुळं आज कितीतरी लोक साक्षीला असतील इथं, कुठली केस होऊ देत नाही, आले की ताबडतोब लगेच फोन असतो, पक्ष पार्टी बघत नाही, त्यांच्या पोखांडी बसतो तहसीलदारच्या आणि या पोलीस स्टेशनच्या जाऊन, तरी सुद्धा सत्ता त्याच्या हातात आहे, आमदार त्याच्या हातात आहे, सगळ्या ह्याच्या सोयीनं सगळी विकास कामं सुरू चाललेली आहेत, सगळ्यामध्ये प्रचंड भ्रष्ट कारभार चाललेला आहे. त्यामुळं अक्षरशः सोकातील, चेकाळतील, तुमच्या आमच्या घरादारावर नांगर फिरवतील, कुणाचं शेत कुणाच्या नावावर झालं कळणार सुद्धा नाही. वाटण्या झाल्या तर ह्याची जमीन त्याचा जर कार्यकर्ता असेल तर त्याला शिलकी जमीन त्याच्या कार्यकर्त्याला घरातच बांधणं लावतील. मग त्याच्या बाजूनं जी आहे त्याच्या बाजूनं शिलकी जमीन, त्याच्या बाजूनं जी नाही त्याला टाकली पडाक जमीन. असला सगळा धंदा ह्या इथं सुरू होईल, अत्यंत नालायक दर्जाचा, हीन प्रवृत्तीचा, आणि अत्यंत ज्याला म्हणू असं की जाहीर भाषणात जो व्यक्ती असं बोलतो की आम्हाला आमची पोरं 302 कलम भोवून आलेले आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून सांगतो, म्हणजे खून आणि मर्डर करणारे, बलात्कार करण्याची भाषा करणारे हे असली लोक ह्या मुळ तालुक्याच्या पोखांडी बसले. त्या यशवंत मांडेला काय दोष देता, तो तर स्वतःच म्हणला ही सालगडी आहे, म्हणला का नाही, म्हणला का नाही, सालगडी नव्हे घरगडी, घरगडी झाला आहे घरगडी. त्यामुळे त्याला दोष काय, मालकांनी सांगितलं त्याला ऐकणं भाग आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा जर दोषी कोण असेल तर हे स्वतः राजन पाटील आणि त्याचा तो काळा राजा आणि दुसरा कुठला नाही. हो मोळ तालुक्यासाठी काळा राजाच आहे, जीव घेतला राहू त्या पंडित देशमुखाचा, तो अजिंक्य राणा पाटील आणि बाळा राजा पाटील आणि ह्याचा बाप राजन पाटील हि तिघ जण आहे. मग तुम्ही म्हणताल आमदाराला गाव बंदी, खरं आमदार फिरणार ही फिरणार नाही, मी सांगतो तुम्हाला खाल्लं टप्पू तर त्यांनाच खाऊ दे म्हणतील, त्यांनी गाव बंदी मारता येईल नाही, ही दुसऱ्याच्या अंगानं दुसऱ्याच्या खाद्यावर बंदी घेत होती, त्यांच्यात हिंमत नाही 15-20 वर्ष मोहळमध्ये यायची हिंमत आली नाही यांची, देशमुख गायकवाड सगळ्यांना भिवून. त्यामुळं हे यांना अद्दल घडवण्याच्या करता, या मोहळ तालुक्याच्या सुरक्षा करता,
मोह तालुक्याच्या स्वाभिमाना करता, तुमच्या आमच्या मुलाबाळांच्या पुढच्या भविष्याच्या सुरक्षिततेचे करता आपल्याला सगळ्यांनी मिळून एकसंघपणे सर्व नेत्यांनी एकोप्याने राहून कुणीही अडथळा फुटणार नाही. आता जनतेनं शपथ घेतली आहे, आता पुढची शपथ इथं उभा असलेल्या नेत्यांना उभारायचं सगळ्यांनी. सगळे बसतील का? थांबा थांबा मेंबर थांबा दोन. सगळे नेते सगळ्यांनी उभं राहायचं आणि असा हात करायचा. नागनाथाची शपथ मी देतो. मी देतो सगळ्या नेत्यांनी उभं राहायचं. शपथ आणि दिसले पाहिजे सगळे. माझ्या सगळ्यात बरं का मनोहर भाऊला जरा येतात ना पुढे. काही असू द्या श्रीमंताई या पुढे. काय सगळे बसले साहेब अशोकराव या या तुम्ही पण या. तुम्ही नेते म्हणजे येता या या या. जरा बाहेर सगळ्यांनी काय करायचं एक मिनिट जरा असणार का सगळे दिसू द्या. सगळे नेते आले का? जो आला नाही त्याच्या मनात चोर असं जायचं. जो आला नाही नेता बघ सभापती उभा राहा. सगळे सुट सुट उभा राहा. सगळ्या सुट सुट भाऊ पण आलेले भाऊ इथं मध्ये उभा राहा. भाऊ इथे इथे मध्ये उभा राहा. तुम्ही प्रमुख आहे ना? हा आले आता चरण राय झाले का? नाही हात वर नाही असं का? शपथ अशी असते. मी जे वाक्य बोलेल ऐका, मी जे वाक्य बोलेल ते सगळे त्याच्या प्रमाणे मागामागे बोलायचं. आम्ही मोह तालुक्यातील सर्व वेगवेगळ्या पक्षातील संघटनेतील सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी शपथ घेतो की ही शपथ नागनाथाच्या चरणी नागनाथाच्या साक्षीला राहून कधीही मोडणार नाही अशी ही शपथ घेतो की मोह तालुक्यावर आघात झालेला हे जे नवीन तहसील कार्यालय अंगर येथे झालेलं आहे ते रद्द होईपर्यंत आणि मोहचा आमदार राजन पाटलाच्या विरोधातला निवडून आल्यापर्यंत आम्ही आमची एकजूट अशीच कायम ठेवू. अन्यथा आमच्यातील जर कोण फुटीर झाला त्याला नागनाथ समर्थ आहे. धन्यवाद. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 180 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.